आज आता दशमीच्या दिवशी आपण संत सोपानदेवांच्या मंदिरातनं पादुका पूजन झाल्यानंतर, नैवेद्य झाल्यानंतर आणि थोडंसं भजन करून केल्यानंतर आपण पादुका एसटी बसद्वारे वाखरी येथे जाणार आहेत. पालखी ज्ञानोबा तुकाराम हा गजर करत आम्ही वाखरी पालखी दळावर पोहोचणार. तिथे 10 जमानाच्या पालख्या आहेत, त्या सर्व तिथे साधारण 2 ते 3 दरम्यान सगळे पोचतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर तिथे भजन होईल आणि एक बंधुभेटीचा तिथे कार्यक्रम होणार आहे. सोपान काका आणि माऊली ज्ञानेश्वर यांची जी टप्प्यावर बंधुभेट असते दरवर्षी, ती आता आम्ही मागच्या वर्षी पण वाखरीलाच केली होती, आजही आम्ही ती वाखरीलाच संपन्न होणार आहे. इतर संतांच्या भेटी होणार आहेत आणि त्याच्यानंतर सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे त्याच्याप्रमाणे वाखरीच्या पुढे आम्हाला चालायची परवानगी दिलेली आहे, म्हणजे तेवढी पायीवारी करायची परवानगी दिलेली आहे. परंतु एक टप्पा कुठला तरी ते करून देणार आहेत, तो नेमका आम्हाला अजून त्याच्यावर संपूर्ण अशी स्पष्टता नाही आहे. तिथं आम्ही सगळे पालखी प्रमुख एकत्र येऊन चर्चा करू या विषयावर आणि त्याच्यानंतर प्रशासनाशी चर्चा करू. आमची सरकारला विनंतीच राहील की आता कुठल्याही अडचणी न ठेवता सर्व जे हे कमीत कमी 40 संख्या जी ठेवलेली आहे, सर्व जे समाविष्ट झालेले आहेत, आता त्यांना सर्वांना वाखरी ते पंढरपूर हा पायी प्रवास पायीवारीचा थोडासा का होईना आनंद आणि ते आपल्या माध्यमातून इतर जे लोकसुद्धा याच्यात सहभागी होतात त्यांनासुद्धा हा आनंद घेता यावा. त्यामुळे आमची सरकारची विनंती राहील की सर्वांना जाता पायीवारीची परवानगी द्यावी वाखरी ते पंढरपूर.